पक्ष्यांच्या जगात या पक्ष्यांविषयीच्या मालिकेमध्ये आज आपण कोतवाल या पक्ष्याची माहिती पाहणार आहोत. नवीन कॅमेरा खरेदी केला आणि त्यावर पहिलं छायाचित्र कोणतं काढायचं या उत्सुकतेने मी बाहेर पडलो. नवीन कॅमेरात पहिले छायाचित्र पक्ष्याचेच असणार यात तिळमात्र शंका नव्हती. रविवार पेठेतून मी मुंडे हायस्कूलच्या दिशेने बाईक दामटत चाललो होतो. वाटेत एक मोठा नाला होता. त्या नाल्याच्या किनाऱ्यावर वेगवेगळ्या पक्ष्यांची हमखास रेलचेल असते हे मला माहीत होते. त्यामुळे मोहीम फत्ते होणार याची खात्री होती. फक्त पहिला मान कोणत्या पक्ष्याला मिळतो हाच एक प्रश्न होता. मी नाल्यापासून दूर माझी बाईक उभी केली आणि कॅमेरा हातामध्ये घेऊन नाल्याकडे आलो. सगळे काही मनासारखे असताना नाल्याजवळ मला एकही पक्षी दिसेना. बराच वेळ वाट पाहिली तरीही पक्षी दर्शन काही झाले नाही. बहुधा ऊन वाढलं होतं त्यामुळे पक्षी सावलीला बसले असावेत असा अंदाज बांधून मी त्या नाल्यापासून पुन्हा माघारी आलो. आता मी माझी बाईक कुकडी नदीच्या परिसराच्या दिशेने घेतली. कुकडी नदीवरील पुलाच्या आसपासच्या परिसरात जाऊन पक्षी दिसतात की नाही हे पाहण्यासाठी मी माझा मोर्चा कुकडी नदीवरील जो मोठा पूल आहे त्या पुलाच्या दिशेने वळवला. मी आजूबाजूला नजर फेकत धीम्या गतीनं बाईक चालवत होतो. एवढ्यात मुंडे हायस्कूलच्या अलीकडे एका शेतात मला बगळ्यांची गर्दी दिसली. मी पटकन बाईक सावलीला उभी करून त्या शेताजवळ गेलो. शेतामध्ये ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी सुरू होती. लोखंडी नांगराने तापलेल्या जमिनीतील भली मोठी मातीची ढेकळे उपसून आजूबाजूला पडत होती. नांगरणीमुळे ट्रॅक्टरच्या मागे धूळ उडत होती पण त्याचबरोबर जमिनीत असलेले किडे कीटकही मातीच्या ढेकळांबरोबर वर येऊन इतस्तः उडत होते. हे उडणारे कीटक मटकवण्यासाठी बगळ्यांची फौज त्या ठिकाणी जमलेली होती. आता पहिला फोटो बघण्याचा असणार हे निश्चित झाले. मी एका बोरीच्या झाडाआड लपलो, कॅमेरा सज्ज केला, बगळ्यावर कॅमेरा रोखला, फोकस केला आणि त्याचे छायाचित्र टिपण्याच्या तयारीत असतानाच अचानक माझी नजर शेताच्या कडेला असणाऱ्या लोखंडी कुंपणावर गेली. त्या कुंपणाच्या एका लोखंडी पोलवर मोठ्या रुबाबात एक पक्षी बसलेला होता. जणू काही छाती काढून तो आपली आईड दाखवत होता. काळ्या रंगाचा आणि दुभंगलेल्या शेपटीचा तो रुबाबदार पक्षी होता कोतवाल. गारूड झाल्यागत मी माझा कॅमेरा त्याच्या दिशेने वळवला आणि कॅमेरात पहिले स्थान पटकावण्याचा मान मिळाला कोतवाल पक्षाला. मी वेगवेगळ्या पोजमध्ये कोतवाल पक्षाचे बरेच फोटो घेतले, अगदी मनोसोक्त फोटो काढले. फोटो काढताना माझी नजर त्याच्या हालचालीचे सूक्ष्म निरीक्षण करत होती. कोतवाल अगदी लहान सनीचा पक्षी होता पण हा लहान सनीचा असूनही हिंमत आणि धाडसाच्या बाबतीत लक्षात राहावा असा होता. स्वभावाने धीट असलेला कोतवाल पक्षी आपले भक्ष्य टिपत असताना बगळ्यांच्या थव्यात सूर मारून घुसत होता आणि बगळ्यांची पळताभुई थोडी करत होता. नांगरलेल्या जमिनीतून बाहेर आलेला किडा आपल्या टोकदार काळ्या चुचीत पकडून तो त्याच्या बसण्याच्या जागी येत होता आणि त्या भक्ष्याचा समाचार घेत होता. बरेच फोटो टिपल्यानंतर मी कॅमेरा बाजूला करून कोतवाल पक्ष्याचे निरीक्षण करू लागलो. माझी नजर त्याच्या आसपास फिरत असतानाच मला जाणवले की नांगरणीच्या वेळी किड्यांचा फडशा पाडायला हा एकटाच आलेला नाही, त्याच्याबरोबर अजूनही 10-12 कोतवाल वेगवेगळ्या जागा पकडून किड्यांवर ताव मारत होते. कोतवाल पक्षी तसा सर्वत्र दिसतो, मोकळ्या जागी, गवताळ कुरणात, मोकळ्या माळरानात, शेतात, झाडाझुडपात याचा वावर असतो. मी लहानपणी ज्या वेळेला गुरे चारायला घेऊन जायचो त्यावेळी कोतवाल पक्षी गुरांच्या पाठीवर बसून आरामात किडे खाताना मी पाहिला होता. गाई म्हशींच्या पाठीवर बसून हा अगदी आयटीत आपले पोट भरत असायचा. हवेतल्या हवेत गिरकी मारून चपळपणे किडे पकडण्यात कोतवाल पक्षी वाकबकार आहे. त्याची दुभंगलेली शेपटी या कामी त्याच्या उपयोगी पडते. या पक्ष्याला कोतवाल नाव पडण्यामागे एक कारण आहे, कारण हा स्वभावाने धीट पक्षी आहे. त्यातल्या त्यात आकाराने छोटा असूनही
मोठ्या पक्ष्यांचा पाठलाग करून त्यांना दूर हुसकावून लावण्यात याचा हातखंडा आहे. अगदी कावळा किंवा घार किंवा गरुडासारखा पक्षी जरी याला दिसला तरी हा त्यांच्या मागे सुसाटत धावत निघणार. त्याच्या या बेडर स्वभावामुळे घाबरट पक्षी त्याच्या आसपास राहणे पसंत करतात आणि कोतवाल पक्ष्यामुळे त्यांना आयते संरक्षण मिळते. बहुधा याच्यामुळे दुसऱ्यांना संरक्षण मिळते म्हणूनच या पक्ष्याला कोतवाल नाव पडले असावे. कोतवाल पक्ष्याला वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत. हा जनावरांच्या सोबतीने हिंडतो, गोराख्यांच्या सानिध्यात असतो म्हणून काही भागात याला गोविंदा म्हणतात. गुरांच्या अंगाला असणारे गोचिड खातो म्हणून याला गोचिड खाऊ सुद्धा म्हणतात. एखाद्या बाणासारखा सूर मारून वेगाने भक्ष्य पकडतो म्हणून याला काळबाण्या सुद्धा म्हणतात. कोतवाल पक्ष्याची गोचिड घुम्मा, बांडोळी, बामेठा, कारगोचा, कोळसा, काळा गोविंद, कावळबाण्या, गोचा, घोषा, बाणवा, काळेट अशी अनेक नावे आहेत. कोतवाल पक्ष्याचे इंग्रजी नाव ब्लॅक ड्रोंगो आहे. साधारणपणे 28 सेंटीमीटर लांबी असलेला हा कोतवाल बुलबुल पक्ष्यापेक्षा थोडासा मोठा आहे. कोतवाल पक्षी तसा शेतकऱ्यांचा मित्र. शेतात असणारे कीटक किडे फस्त करून तो पिकांचं संरक्षण करतो म्हणून शेतकऱ्यांच्या आवडीचा हा पक्षी आहे. शेतातले नाकतोडे, उडणाऱ्या वाळव्या, भुंगे, टोळ, चतुर, मधमाशा, पतंग मटकावणारा कोतवाल, कधी कधी पळस, पांगारा आणि काटे सावरीच्या फुलातला मध सुद्धा आवडीने खातो. कोतवाल पक्षी आपले घरटे एप्रिल ते ऑगस्ट महिन्याच्या कालावधीत बांधतात. हा त्यांच्या विणीचा काळ असतो. विणीच्या काळामध्ये कोतवाल आपल्या जोडीदारासाठी गोल गिरक्या घेत अनेक कसरती करतो. दुभंगलेल्या शेपटीच्या या तुफाड्या पक्ष्याचे घरटे आंब्याचे झाड, बाभूळ, लिंब अशा झाडांच्या फांदीवर बेचक्यात असते. वाटीच्या आकाराचे हे घरटे गवत आणि तंतू यापासून बनवलेले असते. मादी या घरट्यात 3 ते 5 अंडी घालते. अंडी उबवण्याचे काम नर आणि मादी दोघेही करतात. हे काम 2 ते 3 आठवड्यापर्यंत चालते. कोतवाल पक्ष्याच्या पिलाला 3 आठवड्यापर्यंत दुभंगलेली शेपटी नसते. त्याची जसजशी वाढ होते तसतशी त्याची दुभंगलेली शेपटी त्याच्या अंगावर दिसायला लागते. असा हा धीट कोतवाल पक्षी माझ्या नवीन कॅमेऱ्यात सर्वात आधी नोंदला गेला. त्याच्या आईटबाजपणास आणि धाडसी वृत्तीला सलाम ठोकून मी हळूच तिथून काढता पाय घेतला आणि दुसऱ्या नवीन पक्ष्याच्या शोधासाठी बाईक घेऊन उकडी नदीच्या दिशेने रवाना.